क्रूज ड्रग प्रकरणामध्ये आर्यन खान व इतर दोन लोकांना माननीय हायकोर्टाने जामीन दिलेला आहे. कालच आधी दोन लोकांचा जामीन NDPS कोर्टाने दिला होता. एकंदरीत ज्या पद्धतीने NCBने युक्तिवाद केलं, म्हणजे ही केस स्पेलनेट कोर्ट इथेच जामीन देण्यासारखी होती. परंतु NCBचे जे PP आहे, वकील आहे, जे युक्तिवाद नवीन नवीन निर्माण करत आहे, लोकांना जास्त दिवस तुरुंगात कसा ठेवता येईल त्यासाठी हे सगळं ते करत राहिले. शेवटी आज कोर्टाने जामीन दिलेलाच आहे. मी पुन्हा बोलतो की सगळा हा केस फर्जीवाडा आहे. या सर्व पोरांना कुठेतरी जाणून बुजून वानखेड्यांनी अडकवलेलं आहे. पुरावे घेऊन जर हे हायकोर्टात गेले तर ही केस क्वॅश होऊ शकताय. पण एक गोष्ट आणखीन झालेली आहे की ज्या लोकांना आतमध्ये टाकणारा अधिकारी तोच आज कोर्टात गेला होता की मुंबई पोलीसकडे ही तपास देऊ नये. कोर्टाने भूमिका घेतली, मुंबई पोलिसांनी सांगितलं की यांना जर आम्हाला अटक करायची असेल तर 72 तास आधी यांना आम्ही नोटीस देऊ. कालपर्यंत पोलिसांकडे गेले की मला अटक करू नका, मग हायकोर्टात धाव घेताय. त्याआधी मुंबई पोलिसला संरक्षण देण्यासाठी त्यांना बॉडीगार्ड द्या अशी मागणी करताय. म्हणजे असा काय घडतोय की एक आठवड्यापूर्वी ते बॉडीगार्ड मागत होते, संरक्षण मुंबई पोलिसाकडून मागत होते, आता मुंबई पोलिसावर विश्वास नाही. निश्चित रूपाने यांनी बरेचसे काही फर्जीवाडा केलेला आहे, त्यामुळे हा अधिकारी घाबरतो आहे. ही सत्य परिस्थिती आहे.